हे एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। तर आज आपण बघणार आहोत दिवाळी स्पेशल असा सिंपल आणि छान मेकअप कसा करायचा। तर त्यासाठी मी ते सगळ्यात पहिल्यांदा स्किन केअर करून घेत आहे आणि मी ते गुलाब जल म्हणजे चेहऱ्याला अप्लाय करून घेतला आहे। गुलाब जल हे टोनरचं काम करतं। डाब डाब करून माझ्या पूर्ण चेहऱ्याला मी गुलाब जल लावून घेतलं आहे आणि त्यानंतर मी इथे निव्याची क्रीम लावत आहे। ह्या क्रीममुळे चेहरा छान मॉइश्चराइज होतो। आता आपण दिवाळी म्हटल्यावर खूप सगळी तयारी करण्याच्या घाईमध्ये असतो, त्यामुळे आपल्याला मेकअपला जास्त वेळ मिळत नाही। म्हणून हा साधा आणि सिंपल मेकअप लुक मी आज तुम्हाला दाखवत आहे। तुम्हाला जर हा मेकअप लुक आवडला तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा। आणि आता त्यानंतरची स्टेप म्हणजे प्रायमर। तर प्रायमरच्या जागी मी इथे वापरत आहे पतंजलीचं एलोवेरा जेल। एलोवेरा जेल हे प्रायमरचंच काम करतं आणि आपण दिवाळीचा मेकअप हा फक्त लक्ष्मीपूजनसाठीच ठेवतो, म्हणजे जास्त वेळ नाही ठेवत। तर त्यामुळे मी इथे प्रायमर न वापरता एलोवेरा जेल वापरत आहे। मला प्रायमरची गरज या मेकअपसाठी नाही वाटली, म्हणून मग मी एलोवेरा जेल इथे यूज करत आहे। एलोवेरा जेल हे आपल्या स्किनमध्ये ऍब्झॉर्ब व्हायला थोडासा वेळ घेतो। आणि आता त्यानंतर मी इथे स्विस ब्युटीचं आयब्रो फिलर पॅलेट घेतलं आहे आणि त्याने माझे आयब्रो छान अशा शेपमध्ये मी फिल करून घेत आहे। दोन्ही आयब्रोंना मी व्यवस्थित असं फिल करून घेत आहे। आपण जेवढ्या छान आयब्रो फिल करू तेवढा आपला मेकअप आणखीन जास्त उठून दिसेल, कारण आयब्रो हा आपल्या चेहऱ्यामधील खूप महत्वाचा भाग आहे। म्हणून मी ते अगदी व्यवस्थित आणि हळुवारपणे आयब्रोला शेप देऊन घेत आहे। तुम्ही बघू शकता मी दोन्ही आयब्रो छान अशा फिल करून घेतले आहे। त्यानंतर मी इथे M&M कन्सिलर वापरत आहे। ही स्टिक कन्सिलर आहे, ते मी व्यवस्थित असं डोळ्यांच्या खाली आणि वरती जिथे अनइव्हन टोन असतो तिथे मी लावून घेतला आहे आणि ब्युटी ब्लेंडरने छान असं ब्लेंड करत आहे। नेहमी लक्षात ठेवायचं, ब्युटी ब्लेंडर हे यूज करण्या अगोदर आपण त्याला पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामधलं पूर्ण पाणी काढून आणि ओल्या ब्युटी ब्लेंडरने नेहमी फाउंडेशन आणि कन्सिलर ब्लेंड करायचं आहे। त्यामुळे अगदी स्मूथ असा आपला मेकअप दिसतो, केकी मेकअप दिसत नाही। मी हे कन्सिलर व्यवस्थित असं ब्लेंड करून घेत आहे। कन्सिलर किती छान ब्लेंड झाला आहे तुम्ही बघू शकता। जेवढं आपण छान कन्सिलर ब्लेंड करू तेवढाच आपला मेकअप अजून छान दिसतो। आणि त्यानंतर मी ते घेतलं आहे स्विस ब्युटीचं हाय कव्हरेज फाउंडेशन। हे फाउंडेशन फेअर कलरचं आहे आणि मला सूट होतं। फाउंडेशन मी चेहऱ्याला लावून घेतल्यानंतर त्याच ब्युटी ब्लेंडरने मी अगदी स्मूथ असं हे फाउंडेशन ब्लेंड करत आहे। फाउंडेशन हे डॅब डॅब करून ब्लेंड करायचं असतं। फाउंडेशन ओढायचं किंवा असं रगडून ब्लेंड नाही करत कधीच, म्हणून असं डॅब डॅब करत मी ते फाउंडेशन ब्लेंड करत आहे। ब्युटी ब्लेंडर हे ओलं असल्यामुळे किती छान ब्लेंड होते, अगदी स्मूथ असं टेक्स्चर दिसते, तुम्ही बघू शकता। त्यानंतर मी इथे घेतलं आहे फिट मीचं कॉम्पॅक्ट। या कॉम्पॅक्टने मी माझा मेकअप हा सेट करून घेत आहे। जे आपण कन्सिलर आणि फाउंडेशन लावलं होतं ते या कॉम्पॅक्टच्या मदतीने मी सेट करून घेत आहे। कॉम्पॅक्ट हे आपल्या मेकअपला सेट करतं। आणि त्यानंतर मी इथे रेड कलरचा आय शॅडो आयलिड वरती लावून घेत आहे। माझ्या साडीमध्ये रेड कलर आहे, त्यामुळे मी सगळ्यात पहिल्या रेड कलरचा आय शॅडो लावला आणि आता त्यावरती गोल्डन कलरचा शिमरी आय शॅडो मी वरतून कॉर्नरला लावून घेत आहे, कारण गोल्डन कलर ही माझ्या साडीमध्ये आहे म्हणून गोल्डन कलर कॉर्नरला मी लावून घेतला आहे। आणि आता त्यानंतर मी इथे लॅकमेचं आय लायनर लावून घेत आहे। अगदी छोटंसं ब्रॉड न लावता अगदी छोटंसं आय लायनर मी इथे लावून घेत आहे।
आयलायनर हे अगदी हळुवारपणे आणि हलक्या हाताने लावायचं असतं, त्यामुळे व्यवस्थित असं आयलायनर ड्रॉ करायला आपल्याला हेल्प होते. आणि मी अगदी व्यवस्थित असं आयलायनर इथे लावून घेतला आहे आणि अगदी छोटंसं असं विंग मी इथे काढत आहे, कारण हा मेकअप लुक आपण पूजेसाठी करतो आहे, त्यामुळे मी जास्त विंग नाही काढत आहे. आणि आता त्यानंतर मी इथे घेतला आहे काजळ, तर मी ब्रॉड असं काजळ लावत आहे आणि आपण जेवढं ब्रॉड काजळ लावू तेवढंच आपले डोळे अगदी छान दिसतील. काजळने आपले डोळे अगदी उठून दिसतात. मी ब्रॉड असं काजळ इथे लावून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता मी दोन्ही डोळ्यांना व्यवस्थित असं आयलायनर आणि काजळ लावून घेतलं आहे. त्यानंतर मी इथे लावत आहे मार्सचा मस्कारा. मस्कऱ्याचं एक लेअर माझ्या लॅशेसला लावून घेतले आहे. हा मेकअप आपण अगदी फास्ट करत आहोत म्हणून मी ते फेक आयलॅशेस नाही लावणार आहे. तुम्ही बघू शकता या मस्कऱ्याने आपल्या लॅशेस किती छान दिसत आहेत. आणि इथे मी हायलायटर लावत आहे नोज बोन वरती आणि आयब्रो बोन वरती मी हायलायटर लावून घेत आहे. त्यानंतर आईज कॉर्नरलाही मी हायलायटर लावत आहे. चीक बोनलाही माझं हे हायलायटर प्लस ब्लश आहे म्हणून मी चीक बोनवरतीही फक्त हायलायटरच लावलं आहे. आणि त्यानंतर मी ते रेड कलरची लिपस्टिक लावत आहे. रेड कलरच्या साडीवरती रेड लिपस्टिक ही अगदी खूप छान दिसते म्हणून मी रेड लिपस्टिक इथे लावत आहे. आणि लिपस्टिक लावल्यानंतर आपला हा लुक पूर्ण होतो. त्यानंतर मी ज्वेलरी घालणार आहे आणि हेअरस्टाईल करून तुम्हाला फायनल लुक दाखवते. तर हा असा आपला पूर्ण मेकअप झालेला आहे आणि आता फायनल लुक बघूया कसा दिसतो. मी इथे इयरिंग्स घालून घेतले आहे आणि आता त्यानंतर हा आहे आपला फायनल मेकअप लुक. तर तुम्हाला हा मेकअप लुक कसा वाटतो मला नक्की कळवा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.